इसका डर था वही हुआ, पाउस अल्लाह वो अपनी तरह छतरी पकड़ ले। नमस्कार मंजुली, कशा काय सगळे मजेत ना? तर मी आहे तुमचा आयन आणि तुम्ही पाहता आयन ब्लॉग्स, त्याला शेअर करूया। मला घरी बसून खूप बोर होत होता तर मी दादाला सांगितलं तरी दादा कुठेतरी फिरून येऊ, तर आता आम्ही चाललो कुठेतरी फिरायला। माझ्यासोबत आहेत विद्या आणि ओवी आणि दादा। तर आता आम्ही निघालो आणि आता थोडा थोडा पाऊस परत स्टार्ट झालाय आणि जास्त आलं तर आमची बांगडी असे एवढं काही टेन्शन नाही। आम्ही चित्र घेतलं दाखवले दोन दोन एक आमच्यासाठी एक यांच्यासाठी। तुम्ही पुराल का चित्र? दादा असं नको बोलत बसू। अरे एक छत्री माझ्यासाठी, एक छत्री तुमच्यासाठी। दादा काय तोत होताय? तर आता आम्ही आता शाही लाई भारी रोड नी चाललो किती, मला तर खूप मजा येते। पडलं तर वाट लागल कुठं बोललो, अतिशय सुंदर रोड आहे, किती खराब रोड आहे। ती बघा ओबी बोलली, ओबी बोलली तर आता मी तर खाली आलो गावात, तर इथं एक नदी पण आहे, ती मी तुम्हाला दाखवतो। आम्ही नदीवर पोहोचलो, तुम्ही माझ्या मागे नदी पाहू शकता बघा, एकत्र टाकलंय। नदीवर पोहोचले ना, तिथलं वातावरण पण खूप छान आहे आणि आम्हाला खूप मजा येते आणि तिकडे गणपती विसर्जन होतात, तर मी थोड्या वेळेला तुम्हाला तिकडे नेतो। काय डरता वही वाज, पाऊस आला बघ आपली जरा छत्री पकडले। ए नाही छत्री पकडलाय तर भयसरी मला घे तू नाही। एक दोन तीन धबधबे चार पाच आहेत। मी नाही दाखवत, मला दाखव छोटे मासे कुठे आहेत? बघा दुसरी नदी, काने मासे आणि एक अजून छोटी नदी आहे। वातावरण खूप भारी, आम्हाला पण खूप भारी वाटतं आणि इथं थंडगार हवा पण असते, तर म्हणून आम्हाला खूप मजा येते। अशी इथं काहीतरी खायला पण आणायला पाहिजे होतं ना दादा आवडी। तर मग आता आपण इथं मच्छी बघून आली ना, चलू चलायचं कसं त्यांना तू इथं लुटू मस्त इथं आग पिजो कोणाला पण काटे कुठून आणायचे आग लावाला आग लावणार।
खूप भारी वाटले चला आम्ही फिरलो तर आता आम्ही तुम्हाला त्या गणपती घाटात नेतो तुम्ही माझ्या पहिल्याच्या ब्लॉग मध्ये एक गणपती घाट बघितला असेल दिसून असेल बघितला तर आता चला मी तुम्हाला तिकडून नेतो तर ही बघा आपली स्कूटी आणि आता आम्ही चाललो गणपती घाटात तर इथला रस्ता खूप खराब आहे चार पाच वेळा आमची स्कूटी अडकलेली पण इथं तर इथनं थोडासा जवळ आहे गणपती घाट तर चला जाऊया आता आम्ही आलो गणपती घाटात तर मी तुम्हाला दाखवतो गणपती घाट हे बघा गणपती घाट तर मग असे आम्ही तिकडे होतो आणि आता आम्ही इथं आलो तरी आनंदाना कोंडी ठेवलेलं आहे कारण की तिकडून पूर्ण पॅक आहे म्हणून मी आनंदाना कोंडी ठेवलेलं आहे या तर माझं नाद नका करू काय तुम्हाला माहिती आहे ना मी किती डेंजर आहे मी इथं अशीच उडी टाकली असते पण इथला पाणी मला थोडासा खराब दिसते म्हणून नाही टाकली हो बाई मारो मारो मुझे मारो तुम्हाला काय झालं अरे तू अरे मला नाही तुझ्या उभं सांगतो मी कुठं पिकव मला आपला गणपती बाप्पा तिकडे विसर्जन करतात कारण की तो घाट आपल्याला जवळ पडतो आणि इथल्या लोकांना हा घाट जवळ पडतो आणि गणपती बाप्पांना आता थोडेसेच दिवस बाकी आहेत तर मी खूप एक्साइटेड आहे गणपती बाप्पाचा व्लॉग बनवायला आणि गणपती बाप्पाचे दर्शन करायला आता आम्ही घरी चाललो होतो आणि इथून आम्ही खूप फेल बसलो आणि पूर्ण एकदम माइंड फ्रेश झाला आणि तुम्हाला हा रस्ता दिसत असेल हा कांब्यावरून जातो तर मेन रोड आहे आम्ही काय जाऊ नाही शकत दादानेच मास्क आणला आहे आणि आम्ही नांदला आणि आम्ही आहेच चौघ जण म्हणून आम्हाला खराब रस्त्यावरूनच जायला लागेल तर दादा आपला हेवी ड्रायव्हर आहे तर बघूतर हा कसा नव्हतो आपल्याला तर त्याला एकदम एवढी नाही हवी हे काय हवी एवढी नाही हवी दादा कधी पोहचू अरे ती बा आपली गाडी कुठे पोहचली थोडी पोहचू नाही अरे आम्ही घरी चाललात आणि परत एवढा घाणे तर रस्त्याने जायला पण कसा वाटता येईल एवढा मी तर अख्खा चिंबून ठेवलाय आणि मी मला हे मला तुझा पोट अख्खा चिंबून लावला का तुझ्या पोटाला दोघांना दादाचा पाय कसा पुढे अजून एक स्विमिंग पूल आहे दोन पाटे लांबी बघा इथे जंगलाच्या मध्ये स्विमिंग पूल आहे स्विमिंगचा तर आता आम्ही घरी पोहोचलेले आहेत आणि आम्हाला एक रस्त्यामध्ये सबस्क्रायबर भेटलेला तो बोलला भारी व्हिडिओ बनवतोस मी भारी व्हिडिओ बनवतो शाबाश
सीरियसली घेऊ नका जस्ट जोकिंग. हा आपला एवढा काय मोठा ब्लॉग नव्हता, छोटूशा प्यारशा नशा उन्नाशा ब्लॉग होता. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण ऑन करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय. Hey guys, go to the next one.